लोककला या प्रकारात शृंगार, कला, नाट्य, संवाद जरी असला तरी ते एक समाजाचे प्रबोधनाचे माध्यम आहे. यातूनच समाजाला मातीतली कला समजते आणि हे काम प्रेरणा घेऊन सांस्कृतिक कला अकादमीने केलं आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केलं आहे. नितीन सुतार सहनिर्मिती कलारंग महाराष्ट्राचा या लोककला कार्यक्रमाचं आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, रामचंद्र देखणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या ज्या लोककला लोप पावत चालल्या आहेत त्याच कला पारंपरिक पद्धतीने परंतु नव्या ऊर्जेने रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन यायचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे या कलारंगाचा आहे. आणि खऱ्या अर्थाने लोप पावत चाललेल्या लोककला तरुण पिढीसमोर या कार्यक्रमाच्या माध्यमातून येतील अशा भावना रामचंद्र देखणे यांनी यावेळी व्यक्त केल्या. लोककलेचा एक मेळा इथे केलेला आहे. पूर्वी गणपती उत्सवाच्या पूर्वी मेळे असायचे आणि ते मेळे कुठेतरी लोक प्रबोधन घडवायचे, मेळ्याचं स्वरूप बदललं आणि या सर्व कलावंतांचा लोककलेचा एक मेळा या निमित्तानं पुणेकर रसिकांच्या सेवेसाठी आपल्या समोर येतोय. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं. या कार्यक्रमामध्ये 50 कलाकारांचा विशेष सहभाग असून पारंपरिक वाद्य, तालवाद्य, दिमडी, संबळ, ढोल, चंडा, ढोलकी, मृदुंग, संगीत पेटी अशा वाद्यांचाही समावेश आहे. वासुदेव ओवी, शेतकरी, ठाकर, धनगर, तमाशा, गण, गवळण, वाद्या, मुरळी, बदामी, गोंधळ, लावणी यावेळी सादर करण्यात आली आहे.